सतेज पाटील कोल्हापूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, त्याचेही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांचं मतदान. कोल्हापूरमधली निवडणुकीची धुरा महाविकास आघाडीची अर्थातच सतेज पाटील यांच्या खांद्यावरती आहे आणि अशातच सतेज पाटील आता मतदान करण्यासाठी पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, विजयाचा विश्वास अर्थातच त्यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर आता ते स्वतः मतदान करतायत. त्यावेळेला कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकच या निवडणुकीला महत्त्व आलेलं आहे. शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक असा सामना आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय आणि त्यात महाविकास आघाडीची धुरा ही अर्थातच सतेज पाटील यांच्या खांद्यावर. आणि रेवती सुळे या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण आपल्या टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघतोय. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचल्या आहेत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. तिकडे डाव्या बाजूला सतेज पाटील यांची मतदानानंतरची दृश्य आपण बघतोय मतदान केंद्रावरची आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्याची ही दृश्य लाईव्ह दृश्य आहेत. बारामतीमधनं बारामती शहर परिसरामध्ये सुप्रिया सुळे यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी काही वेळापूर्वीच प्रतिभा पवार यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आता रेवती सुळे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला मतदान केंद्रावरती दिसत आहेत, त्यासोबतच त्यांचे पती सुद्धा त्यांच्यासमवेत आहेत. सहकुटुंब सुप्रिया सुळे या मतदानासाठी पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार हे सुद्धा मतदानासाठी दाखल झाले. बारामतीमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय, सुप्रिया सुळे यांचं मतदान पार पडतं. अगदी सकाळी सकाळी 7 वाजताच्या सुमारास अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता 9:30 कडे सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती हजेरी लावलेली आहे. बारामतीमध्ये यावेळेला पवार विरुद्ध पवार असा हा संघर्ष, थेटपणे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार नणंद भाऊजय आमने सामने आपल्याला बारामतीमध्ये बघायला मिळाल्यात. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये चर्चेत असलेली ही जागा आणि त्यासाठी आज पार पडणारं हे मतदान, सुप्रिया सुळे मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसतात. बारामतीमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय, सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासमवेत त्यांचे पती सदानंद सुळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्याचं दिसतंय. सुप्रिया सुळे यांचं मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आपली मतदानाची खूण त्या दाखवताना आपल्याला बघायला मिळतात. बारामतीमध्ये यावेळेला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष, थेटपणे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होते. पवार विरुद्ध पवार असा सामना असल्यामुळे पवार कुटुंबियांचा पाठिंबा हा अर्थातच शरद पवार यांच्याकडे जाताना आपल्याला बघायला मिळाला. त्यावरनं बरीच चर्चा, बराच कल हा बारामतीमध्ये झाला, बरेच आरोप प्रत्यारोप रंगलेले होते आणि अशात आज मतदानाच्या टप्प्यावरती ही निवडणूक आलेली आहे. बारामतीमध्ये हे मतदान पार पडत आहे आणि अशात आता कल कुणाकडे असणार जनतेचा, बारामतीकरांचा, हे अवघ्या महाराष्ट्राला अवघ्या देशाला बघायचं. प्रतिष्ठेची अशी ही महाराष्ट्रामधली निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघाची.